आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दत्तवाडा तंटामुक्त अध्यक्षपदी बाळासो कोकणे यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदी अशोक पाटील यांची वर्णी. शिरोळ तालुक्यातील दत्तवाडा तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड ही तंट्याने होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु जिल्हा परिषद सदस्य बंडामाने, शेतकरी संघटनेचे नेते आदिनाथ हिंगमिरे आणि भवानी सिंग गोरपडे यांच्या समितीने तंट्याविना तोडगा काढून दत्तवाड गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी बाळासाहेब कोकणे यांची तर उपाध्यक्षपदी अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संजय कांबळे यांनी मोठ्या मनाने तंटामुक्त उपाध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज माघार घेतल्यामुळे तंट्याशिवाय उपाध्यक्षपदाची निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड ही वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. याची चर्चा दत्तवाड परिसरात सुरू होती, पण भवानीसिंग गोरपडे, बंडामाने, आदिनाथ हिंगमिरे यांच्यासह धूर्त राजकारण्यांनी चाणक्य नीतीचा वापर केल्याने दत्तवाडची तंटामुक्ती अध्यक्ष निवड तंट्याविना झाली. अध्यक्ष म्हणून बाळासो कोकणे यांची तर उपाध्यक्ष म्हणून अशोक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सरपंच संगीता झुमके, उपसरपंच शिवाजी जाधव, युवा नेते उदय पाटील, काकासो पाटील, अनिल पाटील, चंद्रशेखर कलगी, विरूपाक्ष हेरवाडे, युवराज घोरपडे, बंडू सुळकुडे, देवराज पाटील, जितेंद्र धावणे, शीतल डीजे, शिवराज पाटील, ग्रामसेवक ए एन गडदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी दत्तवाडहून संजीव गायकवाड. 26/11/2018 रोजी आज दत्तवाड गावात गावसभा बोलवून आमची तंटामुक्त अध्यक्षाची बिनविरोध निवड झालेली आणि तसंच बिनविरोध झाली आणि तसंच आमचे खंबीर नेतृत्व, आमचे आधारस्तंभ मान्य बहिर्जी बाबा आणि संताजी बाबा आणि खंबीर नेतृत्व आमचे उदय भाऊ पाटील हे सगळे आम्हाला एक माझा पाठिंबा देऊन उचलून धरलं. त्यांच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहोत आणि मी या जन्मी तर ऋण मी मला फेडायचं होत नाही, तर पुढच्या जन्मी त्यांच्या जन्माला येऊन मी त्यांचं ऋण फेडेन एवढीच माझी ही आहे. आणि सत्याचं काम न्यायाधीश म्हणून सत्याचं काम करणार आहे आणि सत्याचं काम सत्य ज्या ठिकाणी आहे तेच मी न्याय देणार एवढंच मी बोलून माझं छोटंसं मनोगत व्यक्त करतो. अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड या ठिकाणी झालेली आहे, बिनविरोध झालेली आहे आणि ते संताजी घोरपडे यांच्या गटाकडून झालेलं आहे आणि सर्व गावसभेतून झालेलं आहे. बाळासाहेब कोकणे यांचं अध्यक्ष व अशोक पाटील यांचं उपाध्यक्षपदासाठी निवड झाली आहे आणि सर्व गावकऱ्यांचं आणि भवानीसिंग घोरपडे व संताजी घोरपड्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनिमित्त आम्ही सगळी जमलेलो आहे आणि ही निवड सर्वांच्या अनुमते एकमताने झाले, कुणाशी ईर्ष्या करण्यासाठी झालेली नाही किंवा कुणाशी वादविवाद करण्यासाठी झालेली नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळालेली आहे आणि सर्वसामान्य घरातली गोरगरिबाची मुलं चांगल्या पदावर येऊन समाजाची सेवा करायला पाहिजे, न्याय द्यायला पाहिजे, पुन्हा तिने अन्याय करता कामा नये ही मी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवलेल्या आहे. त्या निवडीसाठी खास करून तरुण पिढीनं ही सर्व यंत्रणा हाती घेतली होती आणि ह्या तरुण पिढीचे मी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. निवडीसाठी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेसचे बंडामाने आणि आमचे बंधू संताजीराव घोरपडे ह्यांनी जी यंत्रणा राबवली त्यात आपले उदय पाटील असतील, संजय कांबळे असतील व त्यांचे सर्व सहकारे परशू असतील, संतोष पलसकर असतील, सर्व सहकाऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. सर्वांचे त्यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आम्ही नुसते तर नाम मात्र घोषणा करायला आलेलो आहे तर ही तिघांनी आहे.